आणि आता देशाच्या राजकारणातली मोठी बातमी, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भातली सर्व याचिका या सुप्रीम कोर्टानं आज रद्द ठरवल्या. बॅलेट पेपरची मागणी करणाऱ्या याचिकाही सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्या आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मतांची व्हीव्हीपॅटच्या पावत्यांसोबत 100% पडताळणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती. मात्र ही मागणी न्यायालयानं फेटाळलेली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं हा निकाल दिला. व्हीव्हीपॅटच्या पावत्या 45 दिवसांपर्यंत सुरक्षित राहतील. या पावत्या उमेदवारांच्या स्वाक्षऱ्यांसह सुरक्षित असतील असं सर्वोच्च न्यायालयानं निकालात म्हटलं. कोणत्याही यंत्रणेवरती डोळे झाकून अविश्वास ठेवल्यास यातून केवळ शंकाच निर्माण होते. लोकशाहीचा अर्थच विश्वास आणि सौहार्द टिकवणं असा होतो असं न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी निकाल देताना म्हटलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.